शिरूनची ब्रेकिंग बातमी स्वर्गीय अनिल भैया राठोडांची गद्दारी करणाऱ्याला धडा शिकवणार किरण काळे बेस फेसबुकवर नेटकऱ्यामध्ये रंगले सोशल मीडिया वार शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर स्वर्गीय अनिल भैया राठोडांची गद्दारी करणाऱ्याला धडा शिकवणार अशी पोस्ट केली आहे या पोस्टवरून आता नेटकऱ्यांमध्ये सोशल मीडियावर चांगलेच वार रंगू लागले आहे काल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची जाहीर झालेल्या यादीमध्ये नगर दक्षिणेमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यानंतर काळे यांनीही पोस्ट केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण आल्या असल्याचे ले पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीचे लंके उमेदवार झाल्यास विखे विरुद्ध लंके असा सामना रंगणार आहे अशा चर्चाही घडू लागल्या आहे त्यापूर्वीच काळे यांनी सूचक पोस्ट करील मागील लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला अनिल राठोड यांच्या विरोधात सुजय विखे यांनी केलेल्या कामाचा वाचपा काढण्यासाठी नगर काँग्रेस शहरात सज्ज असल्याचे संदेश दिले आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचे समर्थक आमने सामने येत काळे यांच्या फेडबुक वॉलवरून एकमेकाला विरोध करताना पाहायला मिळत आहे आता हीच वेळ आली आहे गद्दारांचा बदला घेण्याची प्रत्येक शिवसैनिक बदला घेणारच आहे या निवडणुकीत जुमलेबाजी पार्टीला आणि त्यांच्या लबाड अशिक्षित सरदाराला हद्दपार करणार असे म्हणत त्याला महाविकास आघाडीचे समर्थक जोरदार प्रत्युत्तर देत आहेत